केंद्राच्या दिरंगाईमुळेच राज्यातल्या योजना लांबणीवरती पडत असल्याची तोफ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रावरती डागली आहे सामना वृत्तपत्राला दिलेल्या विशेष मुलाखतीच्या दुसऱ्या भागात उद्धव ठाकरेंनी ही आगपाखड केली आहे शेतकऱ्यांना वेळेत मदत देऊ शकत नसल्याचं खापर मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारवर फोडलंय तर मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन हा पांढरा हत्ती असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे केंद्र राज्याची आर्थिक कोंडी करते असं म्हणायचं आपल्याला महाराष्ट्राबरोबर की केंद्र सरकारच दृष्ट्या डबघायला आलाय केंद्र सरकार कारभार काय नेमकं करते है? हे लोकांना कळलं पाहिजे मग ह्याच्यात ते जर का जाणू बुजून करते असं मी अजूनही म्हणत नाही पण आहे हे सत्य आहे की केंद्राकडून राज्याला येणाऱ्या पैसामध्ये दिरंगाई होते आणि त्याच्यामुळे आपल्या योजना पण लांबडीवरती पडतात राज्याचे अर्थ केंद्राकडनं सगळेचे सगळे पैसे जर वेळच्या वेळेवर मिळत गेले तर मला शेतकऱ्यांना अधिक पैसे वेळेवर देता येतील बुलेट ट्रेनबद्दल सुद्धा मला असं वाटतं याच्यावरती एक सगळ्यांच्या बरोबर बसून विचार व्हायला पाहिजे की खरंच ह्या बुलेट ट्रेनचा उपयोग कोणाला होणार आहे किती त्याच्यामुळे इकडे उद्योगधंद्यांना चालना मिळणार आहे आणि तो जर का उपयोगाचा असेल पटून द्या आपण जनतेसमोर जाऊ करू प्रकल्प पण ते तर प्रधानमंत्र्यांचं ड्रीम प्रोजेक्ट आहे असेल असं मी वाचलं बरोबर आहे पण हे ड्रीम प्रोजेक्ट जेव्हा जाग येते तेव्हा वस्तुस्थिती समोर असते स्वप्न नसतं